क्रूज पार्टीला आता धार्मिक वळण मिळताना दिसतंय. या प्रकरणात एक खान अडकल्याने मंत्री नवाब मलिक यांची आरडाओरड सुरू आहे अशी टीका भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी सुशांत सिंग राजपूत आणि आर्यन खान यांच्या धर्माचा उल्लेख करत नवाब मलिकांना काही प्रश्न विचारले आहेत. बेस्टच्या ताफ्यात 60 नव्या इलेक्ट्रिक बस दाखल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. येत्या 2 वर्षांमध्ये 2100 बस दाखल करण्याचं उद्दिष्ट. एकीकडे एनसीबीच्या कारवाईकडे राष्ट्रवादी काँग्रेसने संशय व्यक्त केलाय, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एक गोप्य स्फोट केलाय. एनसीबीने जी कारवाई केली त्यात काही लोकांना अटक करण्यात आली तर काही लोकांना सोडून देण्यात आलं. यात राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या व्यक्तीलाही सोडून देण्यात आलं असं फडणवीसांनी म्हटलंय. अजित पवारांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर तसंच कारखान्यांवर आयकर विभागाकडून सुरू असलेली छापेमारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशी आज सुरू आहे. दिवाळीपूर्वी मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिलाय. नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून हा इशारा दिलाय. त्याचसोबत एखादं पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा असा टोलाही नितेश राणे यांनी लगावलाय. आर्यन खान प्रकरणातील भाजप कार्यकर्ता किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याचं उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आशिष मिश्राला अखेर अटक. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली 9 अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने आशिष मिश्राची सुमारे 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अधिक माहितीसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.